खूप स्वागत आहे। तर आज आपण पोह्याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे साहित्य लागणार आहे जे आपल्याला, दोन बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता, मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू। हे कच्चे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। अर्धा चम्मच साखर आणि हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता गॅसचा फ्लेम ऑन करून त्यात दोन चम्मच तेल टाकूया आपण। तेल इथे तापलेलं आहे, आपण ह्याच्यात अर्धा चम्मच मोहरी टाकूया, कढीपत्ता, मिरची, कांदा, आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे। आपल्या इथे कांदा थोडासा लाल झालेला आहे, जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते याच्यात टाकून घेऊया। अर्धा चम्मच हळद टाकूया याच्यात। हळद टाकून आपल्याला पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे याला। आपण यात ही साखर घालून घेऊया। आता जे आपण पोहे धुवून घेतले ते याच्यात घालून घेऊया। परतून घेऊन आपल्याला यात जे आपण लिंबू घेतलं होतं ते टाकायचं आहे। नंतर आपलं कोथिंबीर टाकून घेऊया। तर आपले पोहे इथे रेडी झालेले आहेत। तुम्हाला पोहे कसे वाटले मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी तुम्हाला भेटतो अशीच एक धमाकेदार रेसिपी घेऊन। तोपर्यंत हसत रहा आणि खात रहा। बाय।